वडगाव सावताळ येथील लिंगोळ पाझर तलाव त्याचबरोबर खामकर झापाचा अडवळा पाझर तलाव त्याचबरोबर वासुंदे येथील आमच्या पाटील माळ्यातील पाझर तलाव गेल्या 5-6 महिन्यापासून वडगाव सावताळच्या अनेक तरुणांनी ग्रामस्थांनी आग्रह केला होता की या तलावाच्यासाठी दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा। वस्तुस्थिती अशी होती की एका दिवसामध्ये जर पाणी आलं तर ते 2-3 दिवसांपेक्षा जास्त काळ त्या तलावामध्ये टिकू शकत नव्हतं। ग्रामस्थांची मागणी अत्यंत तीव्र होती। मला सांगायला खूप आनंद वाटतो की आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आज हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला यश आलं। माझे वडील स्वर्गीय माजी आमदार वसंतराव दादांच्या नंतर 86 सालामध्ये दादांनी हा पाझर तलाव दुरुस्त केला होता। त्याच्यानंतर पुन्हा आज मला हा दुरुस्त करण्याचा योग आला। आज कुठल्याही गावामध्ये जर गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पाण्याचा असतो। मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना मला आठवतं की वडगाव सावताळच्या जो गावातला तलाव आहे त्या गावातल्या तलावाला त्या काळात 7 लाख रुपये आपण मंजूर केले आणि त्यानंतरच्या काळात पुन्हा 5 लाख असे 12 लाख रुपये आपण त्याच्यात मंजूर केले आणि आज संपूर्ण गळती त्याची थांबून आज वडगाव सावताळला अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतकरी वर्गाला त्याचा उपयोग होत आहे। परंतु ह्या भागातल्या सगळ्या शेतकरी मंडळींचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर 2-4 दिवसांपेक्षा जास्त हे पाणी टिकत नाही आणि म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करून आपण ते प्रश्न सोडवला। कुणी श्रेय घेतलं याच्यावर मला काही बोलायचं नाही। लोक हुशार आहेत, लोकांना सगळं माहिती आहे आणि म्हणून आज मला इतकंच सांगायचं आहे की असे गावागावातले जर प्रत्येक पाझर तलाव आपल्याला रिपेअर करता आले, गावागावातले जर प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे चर काढून जर आपल्याला, मी गावामध्ये वासुंदे गावामध्ये एक नदी जोडसारखा एक छोटा प्रकल्प केला, तसा प्रकल्प जर आपल्याला प्रत्येक गावामध्ये नाविन्यपूर्ण योजनेमधून करता आला तर मला वाटतं कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याची भविष्यामधली अडचण ही राहणार नाही। आज वडगाव सावताळच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर हे गाव स्वर्गीय दादांना अत्यंत मानणारं गाव, मला वासुंद्यांनी जेवढं प्रेम दिलं तेवढं प्रेम वडगाव सावताळांनी सातत्यानं देण्याचं काम केलं। मधल्या काळामध्ये काही लोक पुन्हा माझ्याकडं आलेली होती आणि त्यांनी स्मशानभूमीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी काही निधीची मागणी केली होती, तिची देखील मी आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की येत्या शनिवारपर्यंत 10 लाख रुपयाचं काम आपण त्या स्मशानभूमीमध्ये सुरू करतोय। या गावातील सगळ्या लोकांना ज्या ज्या वेळेस जी जी काही गोष्टी असतील, मग दुष्काळामध्ये रोजगार हमीचं काम असेल, मग त्या कोणाच्या डीपी जळालेले कामं असतील, ही छोटी छोटी कामं पण शेतकऱ्यांच्या उपयोगी कामं असतात, या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे या गावाला सातत्यानं मदत करण्याचं धोरण हे आमच्या कुटुंबाचं सातत्याने राहिले। मी उद्याच्या काळात देखील वडगावकरांना एकच आशावाद देतो की आपल्याला या पुढच्या काळात देखील अजून आपल्या काही महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सावताळ बाबांचा रस्ता असेल, त्याच्यामध्ये गाजदीपूरचा रस्ता असेल, तर या सगळ्या गोष्टींमध्ये मी शासन दरबारी प्रयत्न करून दर साधारण 2-3 महिन्यांनी वडगावला येऊन एक नवीन काम आणण्याचा मानस हा माझ्या मनामध्ये आहे आणि तो मी सावताळ बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी तो मानस माझ्या हातातून पूर्ण करून घ्यावा एवढीच अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।